नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांचे आपल्या चॅनल मास्टर बायब्रेरीमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जसं की तुमचा तेरा मार्चला जो वनचा पेपर होणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सेमिया मिडीयममधील आय एम पी जसं की पुस्तकातील कोणते प्रश्न येऊ शकतात आणि कोणते नाही येऊ शकत कोणते प्रश्न येण्याची शक्यता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा तसेच विद्यार्थी मित्रांनो फक्त ईश्वर चरणी हीच प्रार्थना की व्हिडिओला लाईक करणारे आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना उदंड आयुष्य लाभो तसेच त्या सर्वच विद्यार्थी मित्रांना बोर्ड परीक्षेत अधिकाधिक म्हणजे चांगले गुण प्राप्त Earth... तर विद्यार्थी मित्रांनी ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनल सबस्क्राईब देखील करा तर आपण तुम्हाला मी फक्त आजच्या मार्फत सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या प्रॅक्टिस सेटवरती कोणत्या चॅप्टरमधील कोणते जी उदाहरणं आहेत ती सोडवायची आहेत आणि त्यावरती विचारले जाऊ शकतात प्रश्न तर बघा विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर फर्स्ट जो आहे तुमचा लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल ज्याला तुम्ही बोलता दोन चार रेशे समी करणे हा जो तुमचा हा जो धडा आहे यामध्ये तुम्हाला पॉईंट टू पॉईंट फोकस करायचा आहे पहिले तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे ओळखता येतं तर हे बघायला शिकायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इक्वेशन दिलं जाणार ही बघा ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना विद्यार्थी मित्रांनो ही देखील तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे तुमच्या टेक्स्ट टेक्स्टबुक्समध्ये टोटल आता हे पी डी पीडीएफ आहे तर यामध्ये टोटल चोवीस ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्यापैकी सर्वच्या सर्व तुम्ही सॉल्व्ह करून बघा तुम्हाला येतात का नक्कीच तुम्हाला तिथे दोन मार्क मिळणार म्हणजे चार मार्काला एक ॲक्टिविटी सॉरी दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात तर एक मार्क्ससाठी तुम्हाला दोन ॲक्टिव्हिटी विचार एक मार्क्ससाठी दोन मार्क्ससाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी असते अशा पद्धतीने त्यामुळे तुम्ही सर्व ऍक्टिव्हिटी सोडून बघा ही बघा ही एक नंबरची पहिली ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या टेक्स्टबुकमधली जी की तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेली आहे तर हिचा देखील सराव करा त्यानंतर तुम्हाला सायमल टेनिस लिनियर इक्वेशन ही सोडवता येतं का त्याची मेथड तुम्हाला माहित आहे का तर ते बघा आणि ते सोडवता येतं का ते बघा जिथे दिलेलं असतात ते तर येत नाही परंतु प्रॅक्टिस सेट मधले देखील तुम्हाला उदाहरणं विचारले जातात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे गे गेल्यानंतर की तुम्ही सायमल्टेनियसली इक्वेशन सोडवल्यानंतर तुम्हाला सायमल्स्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलने देखील सोडवता येतं का ते तो पार्ट पुढे आहे बघा त्यानंतर तुम्हाला ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन ही दुसरी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधली आपण ही दुसरी ऍक्टिव्हिटी बघितलेली आहे त्यानंतर जाऊया पुढे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हंड्रेड अँड वन वन पर्सेंट हे जे दहा सॉरी हे जे हो oh, हे जे आठ इथे एक्झॅम्पल्स दिलेले आहे त्यामधील तुम्हाला एक सायमल्टेनियसली इक्वेशन सोडवायला येणार म्हणजे येणार तर ते कोणतेही असू शकतं त्यामुळे तुम्हाला हे आठीच्या आटी, आटी सोडवता येतात का हे आय एम पी आहे तर तुम्ही आत्ताच ते सोडवून बघा की तुम्हाला सोडवता येतात का स्वतःला सोडवता येतात का आणि विदाऊट गाईडची हेल्प घेता विदाउट विदाऊट पुस्तकाची हेल्प घेता तुम्हाला ते सोडवता येतात का तुम्हाला ते स्टेप माहीत आहेत का तर या आटीपैकी कोणतेही एक एक्झाम्पल येऊ शकतं न तर त्यामुळे तुम्ही आत्ताच याच्यातील ए सर्वच सोडून बघा की तुम्हाला येतात का त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्राफ मेथड म्हणजे ग्राफिकली मेथडनी ग्राफ ऑफ अ लिनिअर इक्वेशन इन टू वेरिवल्स म्हणजे तुम्हाला ग्राफिकली मेथडनी लिनियर सॉरी एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं तर तुम्हाला ग्राफिकली मेथडनी सॉल्व करता येतात का ते तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर जो आहे वन पॉईंट टू यामधील दे हा जो प्रॅक्टिस सेट आहे ना ही बघा ही आपली ग्राफिकल मेथडची थर्ड ॲक्टिव्हिटी असते ही याच्यातील ॲक्टिव्हिटी जास्तीत जास्त म्हणजे याच्यातील देखील ॲक्टिव्हिटी विचारले जातात इकडे काहीतरी म्हणजे ब्रॅकेट्स एका रिकामे ठेवलेले असतात आणि ते तुम्हाला भरायचे असतात तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता तुमचा जो प्रॅक्ट इथे देखील ही बघा अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीटीटीटीटी विचारली जाते तुम्हाला सॉल द फॉलोइंग सायमल टेनि इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स टू गेट ऑर्डर पियर्स अशा पद्धतीने तुम्हाला ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते तर या ॲक्टिव्हिटीचा देखील तुम्ही सराव करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगतोय याचा सराव करा जर तुम्ही त्याचा सराव केला तर हंड्रेड पर्सेंट तेरा मार्चच्या पेपरसाठी तुम्हाला नक्कीच ते उपयुक्त ठरणार तर बघा पुढे तुम्हाला आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ अ ग्राफ क्वेशन्स तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने देखील तुम्हाला विचारलं जातो त्यामुळे तुम्हाला जे जे आहे ते ग्राफिकली मेथडने म्हणजे ही जी स्टेप आहे ही तुम्हाला करता येते का ही सॉल्व करता येते का ते देखील बघा त्यानंतर असतं तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग सायमलटेनिअस इक्वेशन बाय ग्राफिकली मेथड म्हणजे ग्राफिकली मेथडने तुम्हाला सायमल स्टेनियस इक्वेशन जसं की मागेच बोललो तर तुम्हाला सॉल्व करता येतं का ते चेक करा आणि बघा ही वाले जे आहे ते सिक्स नंबरचं हे तुम्ही सॉल्व करून बघा मोस्ट टाइम हे मोस्टली टाईम हे विचारलं जातं किंवा हे थ्री एक्स फोर वाय हे तुम्ही सॉल्व करून बघा मोस्टली टाईम हे देखील विचारलं जातं तर कोणतंही विचारलं जाऊ शकते हे सहाचे सहा एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करून बघा त्यानंतर जाऊया पुढे पुढे विद्यार्थी मित्रांनो सायबर ट्रेनिस ग्राफिकली तर ग्राफिकल मेथड आता आपण बघितलेली आहे म्हणजे त्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे त्यानंतर डिटर्मिनंट विद्यार्थी मित्रांनो डिटर्मिनंट तुम्हाला डिटर्मिनंट या पॉईंटवरती देखील फोकस करायचं आहे म्हणजे ग्रॅमर्स रूलसाठी हे डिटर्मिनंट जे आहे ते उपयुक्त ठरतं आता बघा डिटर्मिनंट मेथड म्हणजेच स्रूर। क्रॅमल्स रूल ग्रॅमर्स रूलने तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करता येतं का हे बघा आणि याच हे ये जर येत नसेल तर शिकून घ्या कारण क्रॅमल्स रूल हे विचारलं जातं म्हणजे तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो आहे पहिला म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन दुसरा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तो आहे ग्राफिकल मेथड तिसरा आहे क्रॅमर्स क्रॅमर्स रूल म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूलवरती देखील एक्झाम्पल्स जे आहे ते सॉल्व करायला येऊ शकत्या त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती देखील फोकस करा जेवढं होईल तेवढं तू जेवढं शक्य होईल तेवढं ग्रॅमर्स रूलचा देखील सराव करा त्यानंतर तुम्हाला अशी देखील ॲक्टिव्हिटी विचारली जाते विद्यार्थी मित्रांनो नक्कीच अशी एक ॲक्टिव्हिटी विचारली जाते पण दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये विचारली जाणार का हंड्रेड पर्सेंट शोअर नाही आहे फक्त तुम्ही जर याचा सराव केला तर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरे उपयुक्त ठरेल असंच तुम्हाला सांगतोय फक्त जाऊया पुढे पुढे या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ग्रॅमर्स रू रूलवरती एक प्रॅक्टिस सेट दिलेलं असणार वन पॉईंट थ्री हा जो प्रॅक्टिस सेट आहे तर यावर यामधील तुम्ही म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूल फक्त जर तुम्हाला क्रॅमर्स ने गणित सोडवत असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्हिटी देखील पूर्त पूर्ण करता येणार त्यानंतर आहे तुम्हाला हे बघा ही ॲक्टिव्हिटी दिली आहे तर अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी देखील सोडून बघा नंबर ऑफ वेरेबल्स त्यानंतर आहे वेदर लेनियर ऑर नॉट ते ओळखून तर याच्या ज्या चोवीस ॲक्टिव्हिटी आहेत त्यापैकी कोणती ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते त्यामुळे मी तुम्हाला तुमच्याकडे तीन दिवसाचा गॅप आहे त्यामध्ये तुम्ही सर्व कवर करू शकता त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की हे सॉल्व्ह करून बघा किंवा ते सॉल्व्ह करून बघा म्हणजे सर्वच सॉल्व्ह करायला सांगतोय त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस सेट आहे वन पॉईंट फोर त्यामध्ये आहे सॉल्व्ह फॉलोईंग सायमल्टेनियस इक्वेशन आता तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते अपॉनमध्ये दिलेले आहे तर ते तुम्हाला सोडवता येतात का ते देखील बघायचं आहे कारण अशी सायमल्टेनियस इक्वेशन आला का स्टुडंट ते सोडून देतात किंवा ते हदरून जातात आणि त्यांना सोडवत नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनचे ॲप्लिकेशन येतं का म्हणजे डी एक्स ड एक्स इज इक्वल टू ते काढता येतं का हे तुम्हाला बघायचं आहे त्याच्या सर्व कंडिशननुसार तुम्हाला, तुम्हाला दूसरा, दूसरा equation, ते सोडवता येतं का हे तुम्हाला बघायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जाणार आहोत आता दुसऱ्या डायरेक्टली दुसऱ्या चॅप्टरवरती इक्वेशन यामध्ये वन पॉईंट फायव्ह प्रॅक्टिसेट बाकी आहे वन पॉईंट फायव्ह प्रॅक्टिसेटमध्ये द नंबर डिपर बाय थ्री सम ऑफ द टॉईस स्मॉलर नंबर विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेशन आहे हा आय एम पी क्वेशन आहे हा दोन हजार बावीसच्या च्या प्रश्न आणि दोन हजार एकोणवीसच्या प्रश्नपत्रिकेत हा जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला होता तर त्यामुळे तुम्हाला हा सोडवता येतो का तो बघा त्यानंतर आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामधील काही याच्यामधील नाही फक्त या प्रॅक्टिस सेटमधला तुम्हाला हाच प्रश्न विचारला जातो जो की आहे द नंबर डिफर बाय थ्री हाच क्वेश एक नंबरचा क्वेश्चन त्यानंतर प्रॉ प्रॉब्लेम सेट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तुम सर्वच प्रॉब्लेम सेट जे आहे ते सॉल्व करून बघू शकता प्रॅक्टिस सेट नाही सोडवले तरी चालतील डायरेक्टली प्रॉब्लेम सेट सोडवले तर त्या प्रॉब्लेम सेटमध्ये सर्व प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल्स जे आहे ते विचारले जातात तर जाऊया पुढे तर तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये सर्वप्रथम एम क्यू टाईप क्वेश्चन्स दिलेले आहे तुम्हाला जेवढं भर देता येईल एम सी क्यू टाईप क्वेश्चन्सवरती तेवढे तुम्ही एम सी क्यू टाईप करा एम क्यू टाईप क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा इथे दिलं आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोईंग क्वेशन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टू ग्राफ ऑफ फोर एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू नाईन्टीन देन फाय देन फा फाईंड भेन एक्स इज इक्वल टू वन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जी एम सी क्यू टाईप्स क्वेशन दिलेलं आहे तुमच्या प्रत्येक चॅप्टर वाईज प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले असतात आणि याच्यातीलच एम सी क्यू टाईप क्वेशन जे असतात ते पु uh, सॉरी ते परीक्षेत विचारले जातात याच्यातीलच प्रॉब्लेम सेटमधलीच ॲक्टिव्हिटी तिडे विचारले जातात बोर्ड परीक्षेमध्ये पेपरमध्ये तर तुम्ही यांचा जेवढा होईल तेवढा प्रॉब्लेम सेटचा सराव करा एम सी क्यू टाईप क्वेश्चन तुम्हाला चार गुणांसाठी असता तर त्यांचा देखील सराव करा त्यानंतर ग्रॅमर रूलचा मेथडचा तुम्ही स सराव करा त्यानंतर सायमल्टेनियसली इक्वेशनचा सराव करा आणि वर्ड प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचा देखील सराव करा म्हणजे तुम्हाला सात पॉईंट्स आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये फर्स्ट चॅप्टर आपलं इथं संपलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट जे आहे टीप आहे तुम्हाला क्यू टाइप इक्वेशन जे की सायमल्टेनियस इक्वेशनवरती असणार त्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्हिटी त्यानंतर सायमल्टेनिअस इक्वेशन ग्राफिकली सॉल्व करा सॉल्व्ह करा त्यानंतर डिपटर्मिनंट त्यानंतर असणार तुम्हाला इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड क्रॅमर्स मेथडची इक्वेशन त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन आणि त्यानंतर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम जाऊया सेकंड चॅप्टरवरती अशाच पद्धतीने सेकंड चॅप्टर आहे तुम्हाला कार्ड्रेटिक इक्वेशन्स तर कॉर्ड्रेटिक इक्वेशन्समध्ये तुम्हाला काय एम पी आहे काय तुम्हाला सॉल्व करायचं आहे यावरती डायरेक्टली मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट वाईज सांग सांगतो की तुम्हाला कोणतं म्हणजे कोणत्या पॉईंटवरती जास्त तुम्हाला फॅ फा, फॅक्ट यामध्ये कॉर्डाटिक इक्वेशनमध्ये सर्वप्रथम असतं फॅक्टरायझेशन मेथड ठीक आहे त्यानंतर तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड स्क्वेअर मेथडच्या फॉर्म्युलानुसार सोडवा सोडवण्यास सांगितलं आहे ठीक आहे तर तुम्हाला हे हे सर्व जे पॉइंट्स जे सांगितले आहेत ना ते तुम्हाला सॉल्व करता येतं का त्याची सूत्रे पाठ आहे का जसं अल्फा अल्फाबिटाचं देखील तुम्हाला यामध्ये सूत्र दिलेलं आहे तर ते सूत्र देखील तुम्हाला सॉल्व करता येतं का त्या सूत्रानुसार तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतात का हे बघायचं आहे कारण की बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला म्हणजे जो प्रॅक्टिस सेट असतो त्यावरती तुम्हाला असं विचारलं जातं की म्हणजे एक उदाहरण दिलं जातं सॉल्व द फॉलोइंग क्वाटेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा डायरेक्टली म्हटलं जातं सॉल्व्ह फॉलोइंग कॉड्रेटिक इक्वेशन तर बघा प्रॉब्लेम सेट टूवरती आलेलो आहोत आता तुम्हाला चैप्टर नंबर टू क्वाड्रेटिक इक्वेशनमधले आय एम पीस सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम त्याच्यातील एम सी क्यू जे की पाठ्य म्हणजे तुमच्या धड्याच्या प्रॉब्लेम सेट टूमध्ये दिलेले आहे ते पाच एम सी क्यू सॉरी पाच नाही आठ एम सी क्यू आहेत तर ते आटीच्या आटी एम सी क्यू जे आहेत ना ते तुम्हाला सॉल्व करता येत म्हणजे त्याचे ॲन्सर्स तुम्हाला ठाऊक आहे का त्याचे आन्सर तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला ते काढता येतात का हे शोधण्याचा प्रयत्न करा तरहे तर हे शोधलं तर तुम्ही तुम्हाला याच्यातील म्हणजे पहिल्या चॅप्टरचं कवर झाले दुसऱ्या चॅप्टरचे कवर झाले तर तुम्हाला याच्यातलीच एम सी क्यू जे आहे ते विचारले जातात कारण विद्यार्थ्यांचा सराव झालेला असतो त्यानंतर दोन विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रेटिक यामध्ये कोणते इक्वेशन हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते शोधण्यासाठी सांगितलेलं आहे जसे की तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म जनरल फॉर्म माहीत असेल एक्स स्क्वेअर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तर एक स्क्वेअर तुम्हाला म्हणजे कोणचं यामध्ये कोणतं ते सूत्र बसतंय ते कोणत्या सूत्रात बसतं ते चेक करून आहे का ते ओळखायचं आहे त्यानंतर तुम्हाला आहे पुढे फाईंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इच इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिटर्मिनेटन क्वाड्रेटिक त्यानंतर फॉलोईंग क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवता येतं का ते बघायचं आहे त्यानंतर आहे तुम्हाला समोर कॉटिकेशन यामधील पॉईंट त्यानंतर तुम्हाला स्क्वेअर मेथड कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड त्यानंतर अल्पा प्लस बीटा स्को स्क्वेअरचा फॉर्म्युलेनुसार तुम्हाला गणित सोडवता येतं का त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम सोडवता येत का हे बघायचं आहे त्यानंतर जाऊया या प्रोग्रेशन या चॅप्टरवरती त्यामध्ये त्या कोणते आय एम ते आपण बघणार आहोत हे चॅप्टर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर हे चॅप्टर खूपच सोपं आहे सर्वप्रथम तुम्हाला ड एन्थ टर्म त्याच्यानंतर एन्थ टर्मचा तुमचे म्हणजे याच्यातील सर्वच फॉर्म्युले पार्ट आहेत का ते तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर तुम्हाला टर्म फाईंड करता येतो का तर तुम्हाला ए पी असेल तर टर्म फाईंड करता येतो का किंवा टर्म दिलं असेल तर एपी फाईंड करता येते का ते तुम्हाला बघायचं आहे किंवा यामधील सर्व ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवता येतात का ते बघायचं आहे कारण हे छोटंसं चॅप्टर आणि यावरती देखील तुम्हाला खूप सारे आय एम पी आहे आणि तुम्हाला ते सोडवता येतात का हेच बघायचं आहे प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंटमध्ये दे थ्री पॉईंट फोरमध्ये तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स आहे तर प्रॉब्लेम्स सेट थ्रीकडे जाऊया ज्यामध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन सिक्वेन्स तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला जर यावरती या चॅप्टरवरती जर तुम्हाला एमसी क्यू टाईप क्वेश्चन विचारला गेला फोर अल्टरनेटिव्ह चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हमध्ये तर असाच क्वेश्चन असणार सेम की चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर इच सब क्वेश्चन तर असणार तुम्हाला द सिक्वेन्स तर एक सिक्वेन्स दिलेलं असणार आणि तुम्हाला असे काही चार पर्याय दिलेले असणार तर ते चार पर्यायपैकी हो योग्य पर्याय निवडायचा त्यानंतर फर्स्ट फोर टर्म्स ऑफ ए पी तुम्हाला ए पीचे पहिले चार टर्म्स दिलेले असणार आणि त्याच्यातील कॉमन डिफरन्स तुम्हाला फर्स्ट टर्म सांगितलेलं असणार आणि डिफरन्स दिलेलं असणार तर त्यानुसार तुम्हाला त्याची पहिली पदे कोणची आहेत पहिली चार टर्म्स कोणचे आहेत ते ओळखायचं आहे त्यानंतर व्हाट इज द समप म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नॅचरल नंबरसाठी जो फॉर्म्युला दिलेला आहे एन टर्मचा तो तुमचा पाठ आहे का ते तुम्हाला बघावं लागणार त्यानंतर फॉर गिवन ए पी आता तुम्हाला एपीचं टी सेम डायरेक्ट पद दिलेलं असणार त्यानंतर तुम्हाला फाईंड करायचं असणार ए बरोबर काय म्हणजे ते तर वरती तुम्हाला ही जे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं चॅप्टर आहे यामधील तुम्ही सर्व एम सीक्यू टाईप क्वेश्चन जे आहे ते देखील सॉल्व्ह करा फक्त जेवढं मी तुम्हाला आतापर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलं तेवढंच जर ते ते तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला पंधरा ते वीस मार्क असे सहजरित्या मिळणार हंड्रेड पर्सेंट गॅरंटीसोबत फक्त तेवढं तुम्ही करायला हवं तेवढं तुम्ही स्वतःहून करायला हवं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही ॲक्टिव्हिटी देखील तुम्हाला करायला हवी यामध्ये दोन म्हणजे ॲक्टिव्हिटी दोन नाही सॉरी सहा म्हणजे तीन मार्कली ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्हिटीचा तु सराव करा त्यानंतर तुम्ही टी एन इज इक्ल टू य टी एन इज टू ए प्लस यन मायनस वन इन्टू डी हा फॉर्म्युल्यावरती तुम्ही जेवढा होईल तेवढा सराव करा हा हा फॉर्म्युला नक्कीच तुम्हाला दोन गुणांसाठी म्हणजे दोन गुणांसाठी नुसता फॉर्म्युला नाही या उदा या फॉर्म्युलावरती उदाहरण तुम्हाला दोन गुणांसाठी विचारलं जाणार त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही सराव करा म्हणजे ॲक्टिविट्यांमध्ये त्यानंतर आहे तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल प्लॅनिंग विद्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप नॉर्मली तुम्हाला असे क्वेश्चन्स विचारले जातात एम सी क्यू टाईपचे जी एस टी इंट्रोडक्शन दिलेलं आहे तुम्हाला जी एस टॅक्स इन्व्हेस्ट दिलेला आहे त्यानंतर जी एस टी कॉम्पिटिशन अँड आय टी सी शेअर्स म्युच्युअल फंड्स अँड एस आय पी तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जी एस टी म्हणजे माहिती आहे गव्हर्नमेंट गुड सर्व्हिस टॅक्स गुड सर्विस टॅक्स जो की तुम्हाला माहितीच आहे तुम्ही देखील काही गोष्टींवरती टॅक्स भरता आणि आजकालच्या मुलांना याबद्दल जास्त माहीत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते खूपच सोपी आहे परंतु काही विद्यार्थ्यांना येत नाही तर त्यामुळे तुम्ही इचा देखील सराव करा त्यानंतर पुढे जाऊया पुढे असतं तुम्हाला फुल फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो जी एस टीचा किंवा सी जी एस टीचा किंवा त्यावर कसे नॉर्मली क्वेश्चन्स विचारले जाऊ शकता की सेट सेंट्रल गव्हर्नमेंट कोणता टॅक्स घेते हे बघा इथे तुम्हाला चार ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत ती तिसरी ॲक्टिव्हिटी आहे ही चौथी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तर या तुम्ही सॉल्व करून बघा ह्या तुम्हाला येतात का कारण ॲक्टिव्हिटी चार मार्काला किंवा तीन मार्काला येतात येत असतात तर आहे तुम्हाला त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम असतो तर वर्ड प्रॉब्लम जे आहे विद्यार्थी मित्रांनी यामध्ये तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे द टॅक्सटिव टॅक्स टॅक्सिबल व्हॅल्यू ऑफ द व्रिस्ट वॉच बेल्ट इज द रुपीज फायव्ह हंड्रेड एटी सिक्स रेट ऑफ द जी एस टी इज एटीन पर्सेंट देन व्हॉट इज द प्राईस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर हा एक आय एम पी क्वेशन आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला म्हणजे या व्हिडिओत तुमचा पेपर झाल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला पुन्हा कमेंट करणार की हाच क्वेश्चन आलेला होता हेच क्वेश्चन जे तुम्ही सांगितले होते त्यामधील आलेले होते त्यामुळे तुम्ही तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदाच होणार त्यानंतर जाऊया पुढे तुम्हाला पुढे डायरेक्टली मी वर्ड प्रॉब्लमवरती घे सॉरी प्रॉब्लम सेटवरती घेऊन जातो आणि त्यानुसार मी तुम्हाला जे तुमच्या प्रॉब्लेम सेटमध्ये दिले आहे ना विद्यार्थी मित्रांनो ते मोस्ट एम पी क्वेशन्स आहेत असं समजा कारण त्यानुसार त्यामधलीच त्यामधलेच नव्हे तर त्या पॉईंटला अनुसरून क्वेश्चन्स जे असतात ते विचारले असतात बोर्डाने त्यामुळे तुम्ही मागील वर्षाचे जेवढ्या काही क्वेश्चन पेपर असणार तुमच्याकडे त्यांचा देखील तुम्ही सराव करा त्यांचा सराव केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने बोर्ड परीक्षेला कोणत्या चॅप्टरवरती जास्त प्रश्न विचारले जातात तर ही देखील ॲक्टिव्हिटी तुम्ही कम्प्लीट करून बघा ही जी स्क्रीनवरती दिसत आहे ही तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्रामला जॉईन केलं तर मागील तीन वर्षाचे क्वेश्चन पेपर्स आम्ही तिथे अपलोड केलेले आहे तसंच चॅनलवरती व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवरती गेलात तर तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्मेटमध्ये तिथे दिसणार त्या व्हिडिओज तर नक्कीच बघा एकदा आणि व्हिडिओवरती कमेंट देखील करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा हेच क्वेश्चन्स आले होते का त्यामध्ये अशा पद्धतीने तर तुम्हाला यामध्ये चॅप्टर फोरमध्ये तुम्हाला चार प्रॅक्टिस सॉरी दोन प्रॉब्लेम सेट दिला आहे एक प्रॉब्लेम सेट ए आहे ज्यामध्ये तुम्हाला राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोविंग रेट ऑफ द जी एस टी अँड इन्सेंट इन्सेंटिअल कमॉडिटीज इज तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जे आहे ना एम सी क्यू टाईप क्वेश्चन्स हे तुम्ही पाठ करून ठेवा नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील जी एस टी सिस्टम वॉज इंट्रोड्युस्ड इन अवर कंट्री फ्रॉम तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे याचा अन्सर फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेवन्टीन का फर्स्ट जानेवारी टू थाउजंड सेव्हन्टीन तुम्हाला योग्य जो आहे तो निवडायचा आहे त्यानंतर विद्यार्थी जी एस टी स्पेनलेस तर विद्यार्थी मित्रांनो हा देखला एम्पी क्वेश्चन आहे तो विचारलं जातं इन द फॉर्मेट ऑफ जी एस टी दिअर आर अ दिअर आर अ फिफ्टीन अल्फा निमरल्स हा देखील आय एम पी आहे तर म्हणजे तुम्ही सर्वच एम सी क्यू टाईपचे पाठ करून ठेवाल तर नक्कीच उपयोग ठरेल तुम्हाला उपयुक्त ठरेल त्यानंतर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम यामध्ये जी एस टीमध्ये एम एफ व्ही एम व्ही तुम्हाला फाईंड करता येतं का त्यानुसार तुम्हाला सूचनानुसार तुम्हाला जशी सूचना दिली असणार त्यानुसार तुम्हाला त्याचं व्हॅल्यू काढता येते का असं त्यानंतर तुम्हाला पुन्हा बीममध्ये देखील काही तुम्हाला एम सी क्यू टाईप क्वेशन दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ब्रोकरेज रेट त्या ब्रोकरेज रेट दिले असणार तुम्हाला प्राईस काढता येते का रेट ऑफ शेअर काढता येतो का हे सर्व तुम्हाला बघायचं आहे त्यानंतर प्रॉबॅबिलिटी प्रॉबेबिलिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा हा धडा आहे तर प्रॉबॅबिलिटी तुम्हाला प्रॉबेबिलिटीमध्ये तुम्हाला फक्त जास्तीत जास्त विचारलं जातं की सॅम्पल स्पेस काढण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो इथे ॲक्टिव्हिटी बंद दिलेली आहे ही ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते जास्तीत जास्त एक मार्क किंवा दोन मार्कला तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते किंवा ही देखील विचारली जाऊ शकते किंवा ही देखील म्हणजे तीन ऍक्टिव्हिटी आपण बघितल्या इथे तर रँडम एक्सपिरियन्स विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही वाचून या म्हणजे वाचा त्यानंतर आउटकम तुम्हाला लिहायला असतो त्यानंतर तुम्हाला पत्ती इथे एस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एस या पत्त्यांची नावं तुम्ही लक्षात घ्या एस ऑफ द डायमंड त्यानंतर एस क्लब एस हर्ट आणि एस पेड हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणजे टोटल बावन्न पत्त्यांची कॅट असते पत्त्यावरती देखील प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला आणि हा सॅम्पल पेस जो आहे ना ही ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला जवळपास तीन मार्काला विचारली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही ही ॲक्टिव्हिटी देखील सॉल्व करा एकदा सॉल्व करून बघा नक्कीच तुमच्याकडे खूप वेळ आहे अजून तीन दिवसाचा गॅप आहे तुम्ही व्हिडिओला कधी बघत असाल ते तर मला माहीत नाही परंतु तीन दिवसाचा गॅप आहे जेवढं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सतरा मिनिटाच्या वीस मिनिटाची व्हिडिओ होईल तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे जर तुम्ही शंभर टक्के तेवढं जर तुम्ही कवर करून गेलात हा सॅम्पल पेस आहे ना विद्यार्थी मित्रांन हे तर हे डायरेक्टली हे खूप सोपं आहे हे तुम्ही डायरेक्ट लक्षात घेऊन घ्या की कशा पद्धतीने एक दोन एक एक दोन एक तीन एक त्याच्यानंतर दोन एक दोन एक दोन अशा पद्धतीने तुम्ही हे डायरेक्टली ठेवा त्यानंतर तुम्हाला इव्हेंटण्यासाठी असतो खूप सोपं चॅप्टर आहे हे जर तुम्ही याचा सराव केला तर त्यानंतर पुढे जाऊया तुम्हाला डायरेक्टली मी प्रॉब्लेम सेट वाईज सांगतो की काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर प्रॉब्लेम सेट फायमध्ये मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जस्ट जस्ट एक सेकंड तर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज असेल सॅम्पल स्पेसवरती अशी देखील ॲक्टिव्हिटी असू शकते तर तिचा देखील तुम्ही सराव करा त्यानंतर तुम्हाला सॅम्पल स्पेस काढायचं असतो इव्हेंट काढायचं असतो तर इव्हेंट आणि सॅम्पल स्पेस तुम्हाला फाईंड येतो का यावरती तुम्ही लक्ष द्या त्यानंतर जाऊया पुढे पुढे आपल्याला आहे स्टॅटस्टिक जो की लास्ट चॅप्टर आहे या तुमच्या पाठ्यपुस्तकाचा म्हणजे सहा चॅप्टरवरती तुम्हाला चाळीस मार्काचा पेपर आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला जेवढे पॉईंट सांगितले त्यावरतीच प्रश्न विचारले जाणार एकशे आणि एक टक्का तर तुम्ही पुस्तकाची एक पुस्तकातून देखील सराव करू शकता तर आत्ताच तुम्ही पुस्तक घ्या आणि पुस्तकात जे मी तुम्हाला आय एम पी सांगितले जे पॉईंट सांगितले त्याला मार्क करा आणि तुम्हाला ते सोडवता येतात का ते बघा तर जाऊया स्टॅटस्टिकवरती स्टॅटस्टिक विद्यार्थी मित्रांनो जसं की स्टॅटस्टिकचा उपयोग आजकाल तुम्हाला माहिती आहे कुठे कुठे होतो स्टॅटस्टिकमध्ये पहिला पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो मीन फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्क्वेन्सी डिस्ट्रिब्यूशन म्हणजे डायरेक्ट मेथड डायरेक्ट मेथड दिलेले असतात तुम्हाला क्लास मार्क दिले असणार त्यावरती क्लास मार्कवरून फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ वर्कर्स क्लासमार्क एक्स फ्रिक्वेन्सी सिग्मा एफ आयवरून तुम्हाला एक माहिती आयवरून तुम्हाला डायरेक्ट मीन मेथडने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतात का त्यानंतर ॲज्युम मीन मेथडने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतात का ते बघा डी बारचं जे सूत्र आहे ते लावून त्यानंतर पुढे आहे तुम्हाला मग डायरेक्टली मी म्हणतो की तुम्हाला आहे स्टेप डेव्हिएशन मेथड ओके तर स्टेप डेव्हिएशन मेथड एफ ए बार जी यावरती तुम्हाला उदाहरणं सॉल्व करता येतात का ते बघा जर तुम्हाला नक्कीच येत असेल तर तुमचा तुम्ही चांगले हे मिळवू शकता त्यानंतर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडून बघा ह्या सर्व ॲक्टिव्हिटीच्या चोवीस ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो यावरती विचारलं जातं तर पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला फक्त तीन प्रश्न म्हणजे तीन पॉईंटवरती प्रश्न विचारले जातात जसे की पहिली डायरेक्ट मेथड त्यानंतर ॲज मेथड आणि त्यानंतर स्टेप डेव्हिएशन मेथड तर तीन मेथडचा उपयोग करून तुम्हाला उदाहरणी जे आहेत ती सॉल्व्ह करता येतात का हे बघा आणि स्टॅटिस्टिक हा हा जो चॅप्टर आहे ना हा खूप सोपा चॅप्टर आहे लास्ट तुमचा पाठ्यपुस्तकातील आणि नक्कीच तुम्हाला यावरती पुरे पुरेपूर मार्क मिळतील जर तुम्ही सराव केला असेल मी तुम्हाला जी तुम्हाला जे पॉईंट्स सांगितले त्याला तुम्ही तुमच्या पुस्तकात टिक मार्क केलेलं असेल तर तर पुढे जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मेन मीडियन ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे मीडियन तुम्हाला मीडियन फाईंड करता येतो का मोड फाईंड करता येत का मीडियनवरती तुम्हाला एक वेगळा प्रॅक्टिस सेट आहे मीडियनवरती तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर फाय पॉईंट टू आहे माझ्या मते जस्ट आपण चेक करूया तर विद्यार्थी मित्रांनो बघा मिडियनवरती तुम्हाला प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट टू आहे सॉरी मी फाय पॉईंट टू बोलो पण सिक्स पॉईंट टू प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेला आहे तर सिक्स पॉईंट टू प्रॅक्टिस सेट फक्त आणि फक्त तुमचा मिडीयनवरती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲज्युमिंग मेथड स्टेप डिवेशन मेथड अँड डायरेक्ट मेथड यामधील कोणतंही एक उदाहरण विचारलं जाऊ शकतं म्हणजे शकतं त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट वनचा सराव करा त्यानंतर सिक्स पॉईंट टूमधील तुम्हाला जे आहे मी मो मो सॉरी तर मीडियनचा देखील विचारला जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही याचा देखील सराव करा त्यानंतर तुम्हाला असतं विद्यार्थी मित्रांनो मोड मीडियनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे का मीडियन इज इक्वल टू यल प्लस एन बाय टू मायनस यफ अपॉन एफ हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही पाठ करा आणि त्यानुसार सूत्र सोडवा त्यानंतर मोडचा देखील तुम्हाला इथे फॉर्म्युला दिलेला आहे मोड इज इक्वल टू यल प्लस वन मायनस एफ झिरो अॉन टू एफ आय मायनस एफ झिरो मायनस एफ टू टू एच अशा पद्धतीने तर या हे सूत्र वापरून तुम्ही प्रॅक्टिस एट सिक्स पॉईंट जो तुमचा थ्री आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता कंटिन्यू क्लासेस कसे करायचे हे देखील तुम्हाला माहिती असेल जे मी सांगतो आहे ना नक्की हेच येणार हंड्रेड पर्सेंट असं नाही आहे परंतु तुम्ही जर याचा सराव केला ना तुम्हाला बोर्ड परीक्षेला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ती प्रश्नपत्रिका बघणार तुम्ही बोलणार की ह्या वड्यात बघितलेलं होतं आणि तेच क्वेश्चन्स आलेले आहेत तर बघा सिक्स पॉईंट थ्रीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मोडवरती बरोबर तर मोडचा देखील तुम्ही सराव करा त्यानंतर असतं तुम्हाला हिस्टोग्राम प्रोपियल रिप्रेझेंटेशन स्टॅटिस्टिक तर तुम्हाला हिस्टोग्राम काढता येतो का इस्टोग्राम जो की आलेखाचा एक भाग आहे तर आलेख पेपरवरती तुम्हाला हिस्टोग्राम काढायचा आहे तर हिस्टोग्राम तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काढता येतो का ते बघा हिस्टोग्राम नंतर तुम्हाला आहे पाय डायग्राम तर डायग्राम देखील तुम्हाला काढता येते का हिस्टोग्राम ओके ठीक आहे फ्रिक्वेन्सी ऑफ त्यानंतर तुम्हाला डायग्राम आहे डायरेक्ट हिस्टोग्राम जस्ट जस्ट एक सेकंड मी तुम्हाला हा देखील यालाच इस्टोग्राम म्हटलं जातं परंतु तुम्ही हिस्टोग्राम तुमच्या स्टेपमध्ये दोन स्टेपमध्ये काढू शकता तर यामध्ये आहे तुम्हाला त्यानंतर पाय डायग्राम तर तुम्हाला पाय डायग्रामवरती तुमचा शेवटचा आय थिंक शेवटचा चॅप्टर आहे पाय डायग्रामवरती तर तुम्हाला सॉरी शेवटचा तुमचा प्रॅक्टिस सेट आहे सिक्स पॉईंट सिक्स का सिक्स पॉईंट फाय तर हा तुम्हाला सॉल्व्ह करता येतो का ते बघा वरती तुम्हाला पायग्राम डा पायड्राम पाय डायग्राम काढण्यासाठी तुम्हाला ते जो टेबल दिलेलं असणार त्यावरून तुम्हाला ते स्टोर टेबल सॉल्व्ह करता येतो कारण त्यावरती तुम्हाला प्रश्न ची उत्तरे सोडवता येतात का सॉल्व्ह करता येतात का ते बघत जर येत असेल तर नक्कीच तुम्हाला डायग्रामवरती मार्क भेटतील म्हणजे विचारलं गेलं त्यान तर त्यानंतर जाऊया पुढे पुढे आहे तुम्हाला पाय डायग्राम नंतर माझ्या मते तर तुमचा हा चॅप्टरच इथे समाप्त होत आहे डायरेक्टली तुम्हाला प्रॉब्लेम सेट विचारला जाणार तर ज्याचे ॲन्सर्स दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुमचे चॅप्टर म्हणजे पुस्तकच इथे संप संपलेलं आहे होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असणार व्हिडिओ आवडलेला असेल ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक ला ला केलं नक्कीच माझ्या मते तरी की त्यांना चांगले बोर्ड परीक्षेत मार्क मिळो त्यांच्या आई वडिलांना उदंड आयुष्य लाभो तसेच व्हिडिओ आता शेअर देखील करा आणि आम्ही तुम्हाला जर याचं याचं म्हणजे त्या प्रश्नपत्रिका ज्या की आमच्या चॅनलवरती आहे त्याचं पीडीएफ लागायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक मिळेल आणि चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओज देखील बघू शकता ज्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच तर बघा तुमचं हे पूर्ण पुस्तक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुम्हाला त्या व्हिडिओज बघायचे असेल आणि स्क्रीनवरती बघू शकता लवकरच भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आता बाय टेक केअर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा